नागरिकांनी विद्युत वीज बिल अदा केले नाही तर तात्काळ वीज खंडित केला जात आहे. मात्र सर्व नागरिक नियमित बिल अदा करून सुद्धा परिसरातील वीज वारंवार खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. वादळांना पाऊस अशी परिस्थिती असताना सुद्धा वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार चांदूर बाजार शहरात घडत आहे. चांदूर बाजार शहरात आधीच वाढीव वीज बिलाच्या ओझ्यात दबलेल्या वीज ग्राहकांना विजेच्या नियमित बिल अदा करून सुद्धा विजेच्या अनियमित व अखंडित वीज पुरवठ्याला मुकावे लागत आहे. विजेचा कडकडाट, वादळी पाऊस असताना वीज पुरवठा अचानक खंडित होणे साहजिक आहे. मात्र सध्या असे काही नसतानाही दिवसा व रात्री वीज अनेक तास खंडित होण्याच्या प्रकारात चांदूर बाजार शहरासह ग्रामीण भागात वाढ झाली आहे. चांदूर बाजार येथील सहाय्यक अभियंता हे आपला कार्यभार अमरावतीवरून पाहतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होणे शक्य नाही. शहर अभियंता व कर्मचाऱ्यांना विचारले तर ते पावसाळ्यापूर्वीच्या वीज दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात येते. शहर व तालुक्यात नवतपा सुरुवात झाल्यामुळे उकडा प्रचंड वाढला आहे. महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने वीज ग्राहकात महावितरणविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकरिता रुग्णांना व लहान मुलांना यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री सकाळी वीज पुरवठा खंडित झाला. शहरातील अनेक भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी साठवणूक करता येत नाही. चांदूर बाजार शहरात 3400 वर नळजोडणीधारक कुटुंब आहे. शहरात नगर परिषद पाणी पुरवठा विभागाकडून 2 दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. शहरातील अनेक भागात पाईपलाईन उंच भागात असल्याने बहुतेक घरात पाणी पुरवठ्यासाठी मोटर पंपाचा वापर होतो. परंतु अनेकदा पाणी पुरवठा होण्याच्या दिवशी नेमकी तासन तास वीज खंडित होते. वीज खंडित होत असल्याने नागरिकांना 2 दिवसाचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. बाहेरून पाण्याची कॅन मागवून तहान भागवावी लागते. लवकर उपाय न झाल्याने तीव्र आंदोलन करू असा चांदूर बाजार तालुक्यातील नागरिकांनी वीज वितरण यांना इशारा दिला आहे. अशी अवस्था शहरसह ग्रामीण भागात घडत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनी विरुद्ध आपला संताप व्यक्त केला. आता वळूया पुढील बातमीकडे.